तर रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंध घाटावर काल दरड कोसळली होती. वरंध घाट हा रायगड जिल्ह्यासाठी व्यापारीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आणि जवळचा रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात 3 ते 4 महिने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो. ह्या घाटावर दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र या घाट रस्त्याच्या बाजूला मोठमोठ्या दगडी माती आणि रस्त्यात खड्डे आहेत, त्यामुळे इथून प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक यांच्या जीवितास धोका निर्माण होतोय. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा हा वरण घाट आहे. या घाटातूनच रायगड आणि पुणे जिल्ह्यामधले व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्ण होत असतात. आजही हा रस्ता आहे, हा घाट रस्ता आहे. हा घाट रस्ता प्रामुख्याने भाजी, दूध वगैरे किराणा व्यापारासाठी वापरला जातो. या ठिकाणी प्रतिवर्षी दरड कोसळतात. गेले अनेक वर्ष पावसाळ्याच्या काळामध्ये हा रस्ता बंद होण्याचा रेकॉर्ड झालेला आहे आणि त्यामध्ये करोडो रुपये ह्या रस्त्याच्या दुरुस्तीवर खर्च केले जातात, दरड काढण्याच्या कामावर खर्च केले जातात. तरी देखील ह्या घाटात पुन्हा दरडीचा धोका निर्माण झालेला आहे. आपण आता पाहू शकतो की ह्या घाटामध्ये ठिकठिकाणी दरडीची माती आणि मोठमोठ्या दगडी आजही रस्त्यात पडीक आहेत, त्या देखील काढल्या गेल्या नाहीत. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने हे जर का काम पूर्ण केलं असतं, वेळीच पूर्ण काम झालं असतं, तर हा दरडीचा धोका काही अंशी कमी झाला असता. आज या ठिकाणी ह्या दरडीच्या माती पडलेली आहे, या ठिकाणी त्या मोठमोठ्या दगडी पडलेल्या आहेत, याच्यामुळे पुन्हा एकदा वरण घाटामध्ये प्रवाशी आणि वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड.